नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, 28 सप्टेंबरमध्ये सोमवारपासून पावसाचा परतीचा प्रवास। 17 सप्टेंबर ही पावसाच्या परतीची प्रवासाची तारीख असल्याचे हवामान विभागाने अधिकारी सांगितले आहे। पण सोमवारपासून परतीचा प्रवास सुरू होणार आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे। मित्रांनो, पावसाच्या परतीच्या प्रवासाची पूरक असे वातावरण तयार असून 28 सप्टेंबरपासून त्याचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो असे हवामान विभागाने अखेर स्पष्ट केले आहे। राजस्थानच्या वायव्य सलग 5 दिवस पाऊस पडायला थांबल्यानंतर आणि पावसाला पूरक असे हवामानातील घटक कार्यालयात नसतील तर परतीच्या पावसाची तारीख जाहीर केली जाते। भारतीय हवामान विभागाने पावसाचे दीर्घकालीन पूर्वानुमान गुरुवारी जाहीर केले होते। त्यानुसार 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या आठवड्यात राजस्थानच्या वायव्यास पावसाचे प्रमाण कमी असून आठवड्याच्या मध्यावर नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे। पहिले अगोदर 17 सप्टेंबर ही पावसाच्या परतीचा प्रवासाची तारीख सांगितली होती। अंदाज काय, या आठवड्यात राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे। त्यानंतरच्या आठवड्यात 2 ते 8 ऑक्टोबर या काळात विदर्भात काही भाग वगळता इतरत पाऊस नसेल। सर्वसाधारणपणे पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर 15 दिवस पूर्ण होतो। यंदा तो लवकर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। 28 सप्टेंबरपासून ते परतण्यास सुरुवात होईल। राजस्थानातून वारे नैऋत्यऐवजी पूर्वेकडून व्हायला लागले की पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो। राजस्थानातून हा प्रवास सुरू होतो। पूर्वीकडून वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा ही परतीच्या पावसाची रेषा असते। या रेषेच्या वरील भागात म्हणजे उत्तरेला पाऊस थांबतो तर दक्षिणेला पाऊस असतो सुरू असतो। तर मित्रांनो, परतीच्या पावसाची तारीख 28 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होणार असे हवामान खात्याने व्यक्त केले आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।